स्थापन झाल्यानंतर महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि त्यानंतर तब्बल सलग 15 वर्षे तो राज्याच्या सत्तेत होता. त्यामुळं यांना संघर्ष माहित नाही, फक्त सत्ता सत्ता सत्ता. शरद पवारांनी या लोकांना सत्ता मिळवून दिली, पण या लोकांना शरद पवारांनी संघर्ष करायला शिकवलं नाही. शरद पवारांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षानं बाहेरून पाठिंबा जाहीर केला. ती खर तर या पवारांच्या आयुष्यातल्या ज्या अनेक महत्वाच्या चुका आहेत त्यातली एक मोठी चूक होती. 2019 ज्या पद्धतीनं शिवसेना भारतीय जनता पक्षापासून बाजूला झाली त्याची बीज राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला दिलेल्या पाठिंब्यात होती. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण राष्ट्रवादी या पक्षाबद्दल बोलणार आहोत. त्याचं कारण असं की 10 जूनला राष्ट्रवादी या पक्षाला 25 वर्ष पूर्ण झाली. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल भाजपला 40 वर्ष झाल्यानंतरही आपण ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांची मुलाखत घेतली होती. तशीच आज आपण राष्ट्रवादी या पक्षाबद्दल सकाळचे राजकीय संपादक विजय चोरमारे यांची मुलाखत घेणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी बद्दल आहे. लोकसभेत त्यांना 4 पैकी 1 जागा जिंकता आली. त्या मानाने शरद पवारांच्या तुलनेत कमी जागा त्यांना मिळाल्या. केंद्रात कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं नाही. आता अजित पवारांचं आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं भविष्य काय असेल? पहिली गोष्ट, तुम्ही जो आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा विषय मुद्दा मांडलात, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन 25 वर्षांची वाटचाल पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता ही पुढची वाटचाल ही 25 वर्षाच्या पुढची वाटचाल आपण म्हणून याकडे बघू शकतो. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमधून फुटून पडले बाहेर पडलेल्या लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. तो ज्यावेळी शरद पवार यांना काँग्रेस पक्षानं निलंबित केलं, त्यांनी ज्यावेळी सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला होता. शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अनवर हे तिघ प्रमुख संस्थापक मानले जातात या पक्षाचे. आणि त्यांनी ज्यावेळी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला होता, अर्थात तो मूळ मुद्दा भारतीय जनता पक्षाचा होता. आणखी पंतप्रधान, राष्ट्रपती यासारख्या काही सर्वोच्च महत्वाच्या घटनात्मक सर्वोच्च पदावर विदेशी जन्म असलेली व्यक्ती नको असा तो मुद्दा होता. आणि शरद पवार यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतच त्या संदर्भात विषय उपस्थित केला की या संदर्भात लोक काँग्रेस टीका करतायत, काही प्रश्न विचारतायत, तर आपल्याला त्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे असा तो मुद्दा केल्यानंतर त्या काळात कसं काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या विरोधात साधा ब्र उच्चारणं सुद्धा कुणाला मान्य होत नसतं, अर्थात सोनिया गांधींनी किंवा आणखी कुणी असतं तर त्यांनी या मुद्द्यासंदर्भात काय आपण विचार करूया म्हटलं असतं. पण काँग्रेसमध्ये इतकी हुजऱ्यांची फौज असते अशी की ते लगेच राजापेक्षा राजनिष्ठ असतात. ते सगळ्यांनी प्रचंड त्यांच्या विरोधात आकांडतांडव केलं आणि शरद पवारांच्या या तिघांना पक्षातनं निलंबित केलं. म्हणजे एका अर्थानं यांनी निलंबन उडवूनच घेतलेलं होतं. त्यानंतरच्या परिस्थितीत त्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि हा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यावेळी स्थापन झालेला असला, बिहारचे तारिक अनवर असलेले, तिकडे ईशान्येतले पी ए संगमा असले, तरी सुद्धा याचा मूळ पाया सगळा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात होता. कारण महाराष्ट्र ही शरद पवार यांची एकूण जी कर्मभूमी आहे, शरद पवारांचं सगळं राजकारण इथं महाराष्ट्रात असल्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया राहिला. पण झालं कसं, काँग्रेसची मूळ जी संघटना होती ती तळागाळातली संघटना होती, रुजलेली संघटना होती, त्यामुळं त्याचा फार मोठा पवारांच्या बंडाचा महाराष्ट्रात उपयोग झाला नाही आणि काँग्रेस हा तिथला मोठा पक्ष राहिला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या आधीच्या काळात सरकार सत्तेवर होतं. युतीला सत्तेपर्यंत पोहोचण्या इतपत जागा मिळाल्या नाहीत. बहुमत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं होत होतं आणि प्रचंड सोनिया गांधी यांच्या संदर्भातला प्रचंड विरोध करून निलंबन उडवून घेतल्यानंतर सुद्धा लोकांचा असा दबाव निर्माण झाला की त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र यायला लागलं आणि दोन्ही पक्षांचं महाराष्ट्रात त्यावेळी सरकार स्थापन झालं. मग जो आधीचा युतीचा फॉर्म्युला होता शिवसेना भाजप युतीचा, की ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री, ज्याचे कमी आमदार त्याचा उपमुख्यमंत्री, त्यानुसार मग
हे वाटप झालं, मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाले, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ झाले आणि सरकार सुरू झालं. त्यानंतर म्हणजे पक्ष स्थापन झाल्यानंतर महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि त्यानंतर तब्बल सलग 15 वर्षे तो राज्याच्या सत्तेत होता. 2014 1999 ते 2014 सलग 15 वर्षे हे लोक म्हणजे जन्म झाल्यानंतर थेट सत्तेतच आणि सलग 15 वर्षे सत्तेत. त्यामुळं यांना संघर्ष माहित नाही, यांना तळागाळात जाऊन म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या तुळून उचलून काम करणं माहित नाही, फक्त सत्ता सत्ता सत्ता. आणि त्याचा फटका मग 2014 बसला आणि विरोधी पक्षात आल्यानंतर मग यांना फार काय करता आलं नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे शरद पवारांनी लोकांना सत्ता मिळवून दिली, पण शरद पवार म्हणजे आता शरद पवारांच्या संदर्भात ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी लोक ज्यावेळी ईडीच्या भीतीनं केंद्रीय यंत्रणांच्या भीतीने पक्ष सोडून गेले ना, त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की हे असे का गेले. त्याचं कारण हे की शरद पवारांनी या लोकांना सत्ता मिळवून दिली, सत्ता कशी वापरायची ते शिकवलं. या लोकांनी सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर केला, वापर केला त्याने यांच्या चुकांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण या लोकांना शरद पवारांनी संघर्ष करायलाच शिकवलं नाही. त्यामुळं कुणी संघर्ष केला नाही आणि सरळ सरळ सगळे भीतीने ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर टांगती तलावर होते त्यांच्यासह सगळे सत्ते भारतीय जनता पक्षासोबत निघून गेले. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आता ते किती बोलत असते ते ती विचारधारा सोडून हेडगेवार गोळवलकरांच्या विचारधारेला मांडीला मांडे लावून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा बसायला लागली. हा आपल्याला एक या 19 म्हणजे 99 नंतरच्या 25 वर्षातला फरक लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे 2014 साली सत्ता गेल्यानंतर ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला 122 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेना भाजप युती होणार आता सत्तेवर येणार असं वाटत असताना शरद पवारांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाने बाहेरून पाठिंबा जाहीर केला. ती खर तर या पवारांच्या आयुष्यातल्या ज्या अनेक महत्वाच्या चुका आहेत त्यातली एक मोठी चूक होती की पवार भारतीय जनता पक्षासोबत पवारांनी कधी तडजोड केली नाही असं म्हटलं जातं. म्हणजे ते खरंही आहे, पण त्यासाठी या त्यांच्या चुकीकडे बोट दाखवलं जातं. अर्थात ते त्यासाठी रणनीती होती आमची असं सांगतात, शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्षातलं अंतर वाढवायचं होतं असं सांगतात. अर्थात ते पटतंय, कारण त्यानंतर 2014 नंतर 2019 ज्या पद्धतीनं शिवसेना भारतीय जनता पक्षापासून बाजूला झाली त्याची बीज राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला दिलेल्या पाठिंब्यात होती असं म्हटलं तर ते फारसं चुकीचं ठरणार नाही. तर असा तो सगळा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळं जर आत्ता आपण पक्षफुटीनंतरच्या परिस्थितीकडे बघितलं, खर तर यशा इतकं राजकारणात महत्वाचं काहीही नसतं. आणि आपल्याला माहिती आहे की इथं सरळ सरळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. आता 2024 लोकसभा निवडणुकीनंतर लक्षात येईल की यशा इतकं राजकारणात महत्वाचं काही नसतं. तुम्हाला यश मिळतं त्यावेळी सगळे तुमच्या गुणांचं कौतुक करत असतात आणि अपयश मिळतं त्यावेळी तुमचे गुण बाजूला राहतात आणि तुमच्या दोषांची उधळणी होते. मला वाटतं आता खरं तर हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाबतीत हे होताना आपल्याला दिसतंय. कारण शरद पवार यांच्या पक्षाला यश मिळालंय आणि अजित पवार यांच्या पक्षाला अपयश मिळालंय. त्यामुळे शरद पवारांचं नेतृत्व कसं उत्तुंग आहे, शरद पवारांचं नेतृत्व कसं थोर आहे हे सगळं बोललं अर्थात ते खोटं नाही, खरं आहेच. पण त्याचवेळी जे लोक कालपर्यंत अजित पवार हा कामाचा मनुष्य आहे, अजित पवार हे झपाटून काम करणारे मनुष्य आहेत, अजित पवार हे स्पष्ट होते आहेत, अजित पवार हे प्रकट आहेत हे सगळं सांगत होते, तर ते लोक आता सगळं कसे अजित पवार उर्मट आहेत, अजित पवार कसे लोकांना तंब्या देत होते, धमक्या देत होते हे सांगायला लागले. म्हणजे यश आणि अपयश या गोष्टींच्या नंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, लोकांचा बोलण्याचा दृष्टिकोन बदलतो, ते आपल्याला दिसायला लागलेलं आहे. खरं तर आता केंद्रात अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळालेलं नाही, त्या संदर्भात खरं तर तो मोठा धक्का आहे अजित पवार यांच्या पक्षासाठी. त्या संदर्भात ते किती सारवासारव करत असले की आम्ही कॅबिनेट मंत्रीपद मागितलेलं होतं आणि त्या स्वतंत्र कार्यभाराचं राज्यमंत्रीपद मिळत होतं आणि प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्यासाठी कसं घ्यायचं म्हणून आम्ही थांबलेलो आहे. खर तर ज्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 7 जागा मिळालेल्या आहेत त्यांना सुद्धा राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभाराच मिळालेलं आहे, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या या निवडणुकीच्या निकालाबद्दल नरेंद्र मोदी यांचं सरकार किंवा हे फारसे समाधानी नाहीत
आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेलं राज्यमंत्रीपद हे सुद्धा त्यांच्या यातून सुद्धा त्यांची नाराजी स्पष्टपणे प्रकट झाली असं म्हणतायत. नाहीतर तिकडे एक जागा जिंकलेल्या जीतनराव मांझीला कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे, तिकडं चिराग पासवान 5 जागा आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे, आणि इथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला राज्यमंत्रीपद. याचा अर्थ की पुन्हा अर्थात त्यांना इथं 40 आमदार असताना मुख्यमंत्रीपद दिलेले हे आहेच, किंवा अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या लोकांच्यावर इतके आरोप असताना त्यांना सत्तेत घेतलेलं आहे आणि मंत्रीपद दिले हे आहेत. पण दुसरी गोष्ट यातून अशी होते, अजित पवार यांच्या पक्षासंदर्भातला एक गोंधळ इथं आपल्या समोर आता येतो की जर राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभार हे मंत्री जर मिळायचं असेल तर ते सुनील तटकरे घेऊ शकत होते, सुनील तटकरेने ते मिळायला पाहिजे होतं. प्रफुल्ल पटेल हेच मंत्री व्हावेत आणि प्रफुल्ल पटेल यांनीच मंत्री व्हावं हे कशासाठी, म्हणजे मंत्रीपदाचा टिळा फक्त प्रफुल्ल पटेल घेऊन आलेत का? नाही. आता जर सुनील तटकरेंना राज्यमंत्रीपद स्वतंत्र कार्यभार दिला असता तर त्यांच्या पक्षाला एक केंद्रीय मंत्री मिळाला असता स्वतंत्र खात्याचा, आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका 4 महिन्यावर आल्यात, या 4 महिन्याच्या काळात एक केंद्रीय मंत्री तुम्हाला प्रचाराला मिळाला असता तुमच्या पक्षाचा, आणि एका खात्याचं केंद्रीय कुठल्याही केंद्राच्या एका खात्याचं बजेट हे कुठल्याही काही छोट्या मोठ्या राज्यांच्या पेक्षा अधिक असतं, कुठलंही खातं केंद्राचं छोटं नसतं. तर मला वाटतं अजित पवार यांच्या पक्षाने ही फार मोठी संधी घालवली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रेमात त्यांनी सुनील तटकरेंचा बळी दिलेलाच आहे, पण पक्षासाठीही त्यांनी फार मोठी आलेली संधी घालवलेली आहे असं मला वाटतं. सर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं म्हणजे येत्या विधानसभेत आणि त्याच्या पुढेही त्या पक्षाचं भविष्य काय असेल? आता कसं आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या भवितव्यासंदर्भात फार ठोस काय आपल्याला नेट सांगता येत नाही. कारण असं की आता निवडणुकीच्या आधी शरद पवार यांना उमेदवार मिळत नाही, शरद पवार यांच्याकडे उमेदवारी नाही, त्यांच्याकडे एकटे जयंत पाटील सोडले तर दुसरं कोण येत नाही, अशी सगळी चर्चा होत असताना त्यांनी 8 खासदार निवडून आणलेले आहेत, आणि इकडं सगळं तिन्ही पक्षांची सत्ता उपमुख्यमंत्रीपद असं असताना अजित पवारांना त्यांचा मतदार स्वतःच्या मतदारसंघातली स्वतःच्या पत्नी उमेदवार होत्या ती जागा निवडून आणता आलेली नाही. त्यामुळं असं भवितव्य असं नीट अंदाजानं बांधता येत नाही. अजित पवार हे खूप कर्तृत्ववान ग्रस्त आहेत, अजित पवार हे प्रचंड झपाटून काम करणारे नेते आहेत, अजित पवार हे कार्यकर्ते आणि लोकांना जास्तीत जास्त उपलब्ध असणारे आणि लोकांची कामं करणारे नेते आहेत. पण ह्या त्यांच्या संघटन कौशल्याचा, त्यांच्या सत्तेचा आणि त्यांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा समन्वय दिसून येत, आणि त्यातून जर त्याने नीट पक्ष बांधणीच्या पातळीवर केलं, कारण आता कसं आहे आपण बघितलंय की अजून सुद्धा गद्दारी विरुद्ध खुद्दार ही लढाई महाराष्ट्रात आहे, जी लोकसभेला झाली ती आता विधानसभेला एकदा होणार आहे, त्यामुळे त्याचा निकाल लोक काय देतात हे बघावं लागणार आहे. मुळात आता विधानसभेला अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहे, भुजबळ म्हणजे पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर म्हटले होते की आमच्या पक्षाला 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत तर आपल्या 40-50 निवडून येतील, तर या जागा त्यांना किती मिळणार आहेत याच्यावर आणि त्या मिळाल्यानंतर त्यातल्या जिंकून किती येणार आहेत, कारण एकदा पक्ष बदलून गेलेल्या लोकांना जनता निवडून देत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, आणि मला वाटतं ते आपल्याला बघावं लागेल त्या पद्धतीनं कशा पद्धतीने ही विधानसभा निवडणूक पुढे जाते, महाविकास आघाडी किती एकजुटीने लढते आणि महायुतीला कितपत मागे ढकलते त्यावर हे सगळं अवलंबून आहे. आणखी एक गोष्ट, भारतीय जनता पक्ष आणखी कमकुवत झाला असता, म्हणजे 220 च्या आत आला असता आणि आणखी काही पक्षांची त्यांना गरज भासली असती, अशा कमकुवत अवस्थेत भारतीय जनता पक्ष असता किंवा भारतीय जनता पक्ष सत्तेतच आला नसता तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षांचं एकत्रीकरण झालं असतं. काँग्रेसचा तसा दबाव होता, कार्यकर्त्यांचा दबाव होता, आजही त्यांना एकत्र येण्यासंदर्भात दबाव आहे. पण कसं आहे, ते अजित पवार आणि ही मंडळी तिकडे गेलेले आहेत ती या केंद्रीय यंत्रणांच्या दहशतीखाली गेलेले आहेत, आणि पुन्हा नाही म्हटलं तरी पूर्ण क्षमतेने नसले तरी आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सत्तेवर आले आहेत, यंत्रणा अजूनही त्यांच्याच ताब्यात आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत ते मागे फिरतील असं वाटत नाही. जर ते भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे त्यांच्या सांस्कृतिक भूमिकांच्या मागे फरफटत गेले, अल्पसंख्याकांच्या आणि बहुसंख्याकांच्या वादात पडत गेले आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या त्यांच्या अजेंड्याला जर काही पाठिंबा देत गेले तर त्यांची ओळख राहणार नाही, ते संपून जातील. पक्षफुटी आधी अजित पवार आणि शरद पवार
या दोन्ही राजकारण्यांमध्ये फारसा फरक केला जात नसे. आता मात्र ते दोघेही वेगवेगळे दिसतात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणातला फरक नेमका काय आहे? दोन गोष्टी आहेत, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात साम्यस्थळ हे खूप आहे, म्हणजे फरक म्हणण्यापेक्षा. कारण अजित पवार यांनी शरद पवार यांचं राजकारण जवळून बघत आपले राजकारणाचे धडे गिरवले असल्यामुळं राजकारणात प्रचंड काम करावं लागतं. तुम्हाला सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं, हा जो शरद पवारांचा पॅटर्न आहे तो अजित पवारांनी आत्मसात केलेला आहे, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. आणि नुसता आत्मसात केलेला नाही तर किमान 100 शरद पवारांच्या पेक्षा काही तास अधिक ते काम करतात, इतकी क्षमता त्यांनी अंगी बाणवलेली आहे. त्यांचा कामाचा झपाटा शरद पवारांच्या सारखाच आहे. पण मूळ मुद्दा काय येतो, शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारण त्यांनी जवळून बघितलं असल्यामुळं त्यांनी राजकारण की राजकारण केलं नाही. शरद पवार हे राजकारणाच्या पलीकडे सांस्कृतिक क्षेत्रात अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात सतत सक्रिय राहिलेले आहेत. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांशी ते अत्यंत जवळचे संबंध ठेवून राहिलेले आहेत. कलेच्या क्षेत्रातली सगळी मंडळी शरद पवारांना मानतात आणि शरद पवार सर्व क्षेत्रातल्या लोकांना खूप जवळून ओळखतात. त्यांचं काम त्यांना माहिती असतं. कुणाचं मोठे पण काय आहे, थोर पण काय आहे, हे शरद पवारांना माहिती असतं. आणि या लोकांच्या कडून काही घेत शरद पवार स्वतः समृद्ध होत असतात. अजित पवार या सगळ्या गोष्टींच्या पासून पूर्ण फटकून राहिलेले आहेत. म्हणजे अजित पवार आणि एकूण सांस्कृतिक राजकारण हा मुद्दा आलेला कधी तो आलेला नाही. म्हणजे अजित कला पवार कलावंतांच्यात फारसे रमताना दिसत नाहीत, साहित्यिकांच्यात रमताना दिसत नाहीत. त्यामुळे तो एक कल्चरल व्यक्तिमत्वातल्या सांस्कृतिकरणाचा जो फरक आहे तो दोघांच्यातला फरक आहे, तो जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि राज्याचं नेतृत्व करणारा किंवा राज्याच्या नेतृत्वांची आकांक्षा करणारा कुठलाही नेता हा पहिल्यांदा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असावा लागतो. आणि तसं समृद्ध होण्यासाठी शरद पवार यांच्यासारखं उदाहरण समोर असताना सुद्धा अजित पवार यांनी कधी प्रयत्न केले नाहीत. आणि हे या दोघांच्या व्यक्तिमत्वातलं मोठं अंतर आहे, मोठा फरक आहे असं मला वाटतं. शरद आणि त्या अंतरामुळंच अजित पवार हे शरद पवार यांच्यापेक्षा खूप असे लहान वाटतात, खूप छोटे वाटतात. तर पक्षफुटीनंतर अनेक महत्वाचे नेते शरद पवारांना सोडून गेले, पण आता लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट बघितला, म्हणजे 10 पैकी 8 जागा त्यांनी निवडून आणल्या, तो सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे. या विजयामागची लोकसभेतल्या रणनीती मागची किंवा लोकसभेतल्या यशामागची नेमकी कारणं काय आहेत? आता हा निकाल बघितल्यानंतर शरद पवारांचा स्ट्राईक रेट 100% असायला हवा होता असं वाटतं. साताऱ्याची जागा त्यांची गेली, ती साताऱ्याची जागा त्या निवडणूक आयोगानं जो एक पक्षपाती निर्णय सुरुवातीच्या काळात घेतला त्यापेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या विरोधात आक्रमकपणे काही कायदेशीर लढाई लढली नाही. ते जे त्यांनी पिपाणी सारखं ट्रम्पेट सारखं एक चिन्ह होतं आणि त्याला तुतारी हे नाव दिलं आणि त्या तुतारीला साताऱ्यात जी मिळाली मतं आहेत त्या मतांच्या मुळं तिथला साताऱ्यातला उमेदवार पराभूत झाला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. नाहीतर साताऱ्याची सीट ही शरद पवार यांची जवळपास निवडून आलेली सीट होती. आणि दुसरी जी रावेरची जागा आहे एकनाथ खडसे यांनी फसवणूक केली शरद पवारांची, त्यामुळे गेलेले. खरं रावेर आणि शरद पवारांचा काडीचाही संबंध नव्हता. रावेरची जागा शरद पवारने घेण्याचं काहीही कारण नव्हतं, पण त्यांच्याकडे एकनाथ खडसे यांच्यासारखा नेता होता. एकनाथ खडसे यांनी रावेर मधून लढाईची तयारी दर्शवली होती, पण ते रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर अचानक त्यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं की आमच्यातलं कुटुंबातलं कुणीही उभं राहणार नाही. आणि नंतर काही दिवसांनी त्यांनी मी भारतीय जनता पक्षात जाणार असं जाहीर केलं. त्यामुळे मला वाटतं ही जी जागा रावेरीची गेली ती पवारांनी घेतलीच नसती. त्यामुळे हा स्ट्राईक रेट हा चांगला आहे, पण तरी सुद्धा त्याचं चांगलं असण्याचं कारण सांगतो. पवारांनी सुरुवातीला मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं की ज्यावेळी असा विषय आला की आता फूट झाले तर ते असं आता पवारांना उमेदवार कोण आहेत वगैरे असं हिनवलं गेलं, पण त्यांनी प्रत्येक मतदार संघाचा स्वतंत्रपणे विचार करू. शरद पवार यांना महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, तिथला प्रत्येक नेता, तिथलं समाजकारण, तिथलं सांस्कृतिकरण, तिथलं अर्थकारण, तिथली जातीव्यवस्था या सगळ्या गोष्टी खूप या
आपले बारकावे शरद पवार यांना सगळ्या महाराष्ट्राची माहिती आहे आणि महाराष्ट्राचा एवढ्या उत्तम रीतीने अभ्यास असलेला दुसरा नेता नाही, त्यामुळं त्यांनी ह्या अत्यंत कसोटीच्या आणि अत्यंत कठीण परिस्थितीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला. जे मतदारसंघ आहे त्यांनी खरं तर पहिली गोष्ट केली, महाविकास आघाडीत आपल्यासाठी फक्त 10 अशा मोजक्या जागा मागितल्या. उगीच आणि इतरांच्या सारखा आम्हाला 15 जागा पाहिजेत, 18 जागा पाहिजेत, 20 जागा पाहिजेत असा आग्रह धरला नाही. तर उद्धव ठाकरेंच्याकडे किती निवडून आले, किती 4 खासदार शिल्लक होते त्यांच्याकडे निवडून आले, तरी त्यांनी 21 जागा दादागिरी करून घेतल्या. सांगली सारखी जागा घेतली, दक्षिण मुंबईतली जी जागा होती ती जागा वर्षा गायकवाडाची तिथे आपल्याकडे घेतल्या. सगळं केलं कारण पवारांनी आघाडीतले ज्येष्ठ असून सुद्धा त्यांनी खूप सबुरीचं धरण स्वीकारलं आणि मोजक्या जागा घेतल्या. निलेश लंकेसारखा उमेदवार असेल तिथं आधीपासून फिल्डिंग लावली होती, निलेश लंकेनी लढण्यासंदर्भात आधीपासून तयारी होती. अमोल कोल्हे एका टप्प्यावर राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करणार होते, पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अमोल कोल्हेंना सांगितलं तुम्ही पक्ष राहायचं आहे, लढायचं आहे, राजकारणात राहायचं आहे. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून अमोल कोल्हे पक्षात राहिले आणि लढले आणि निवडून आले. वर्ध्याची जागा घेतली त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला की हे आता पवारांनी असं कशासाठी घेतलं, कारण खरं तर वर्ध्याचं आपलं माहिती आहे पूर्वी दत्ता मेघे होते तेव्हापासून वर्ध्याशी शरद पवार यांची जवळीक आहे. दत्ता मेघे नंतर भारतीय जनता पक्षात गेले, सगळं तो कुटुंब सगळं भारतीय जनता पक्षात गेलं, त्या अर्थानं पवारांचं वर्ध्यात काही नसतं पण नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी ती जागा घेतली. ती जागा घेतली तिथं काँग्रेसचा उमेदवार अमर काळेनं घेतलं आणि त्यांना घेऊन तिथं निवडून आणलं. शशिकांत शिंदेची निवड ही अशी उत्तम पद्धतीने त्यांनी केलेली होती, म्हणजे ते पराभूत झाले असले थोडक्यानं तरी तो निवडून येणारी सीट ती होती. दिंडोरी सारख्या जागेवर, म्हणजे दिंडोरीचे आतापर्यंत शरद पवार यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून दिंडोरी आणि झिरवळ विधानसभा लोकसभा हा एकमेव हुकमी एकता शरद पवारांचा होता, पण यावर झिरवळ सुद्धा अजित पवारांच्याकडे होती. असं असताना त्यांनी तिथं भास्कर भगरे सारखा एक सामान्य अन्य कार्यकर्ता तो जिल्हा परिषद सदस्य अशा मर्यादित राजकारणापर्यंत पोहोचल्या, त्याच्यासाठी उमेदवारी घेतली आणि मग तिथली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बंडखोर होती ती बंडखोरी शांत केली आणि कांद्याचा प्रश्नाचा जो शेतकऱ्यांचा असंतोष होता तो संघटित करण्यात महत्वाची भूमिका बजावली, ती सीट निवडून आणली. असं प्रत्येक एकेका सीट बाबतीत जर बघितलं, बारामतीच्या सीटसाठी त्यांनी अगदी म्हणजे पूर्वी बारामतीत फक्त पवार शेवटची एक सभा घ्यायची, असं असताना त्यांनी अनेक छोट्या छोट्या बैठका घेतल्या बारामती मतदारसंघात, पण बारामती मतदारसंघात लक्ष दिलं म्हणून त्यांनी राज्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आणि संपूर्ण राज्याचे कुठल्याही अन्य नेत्यापेक्षा अधिक दौरे आणि अधिक प्रवास त्यांनी केलेला आहे. आणि अशा रीतीने प्रत्येक जागेचा स्वतंत्रपणे विचार करून तिथल्या उमेदवाराचा विचार, भेंडी हा तर त्यांचा कुठल्याच अर्थानं तसा संबंध नव्हता भेंडीचा, म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात शरद पवारांच्या पक्षाचं फारसं स्थान नाही, पण त्यांना माहिती होतं की हा उमेदवार आहे, हा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे त्यांनी त्या बाळ्यामामा म्हात्रेसाठी आग्रह धरला, काँग्रेसचा प्रचंड विरोध असताना आग्रह धरला, तो निवडून आला. म्हणजे उमेदवारांची निवड करताना तिथली सामाजिक परिस्थिती, तिथली एकूण भौगोलिक परिस्थिती, तिथं काय चालू शकेल, या सगळ्या गोष्टींचा एकेका जागेचा विचार करून त्यांनी उमेदवार निवडले आणि मग तिथं त्यासाठी काम केलं, त्यासाठी जोडण्या लावून दिल्या. धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी घेताना काय पद्धतीने, म्हणजे सुरुवातीला खरं तर निंबाळकरांना विरोध होत असताना अशा टप्प्यावर एक चित्र निर्माण झालं होतं की कदाचित ही उमेदवारी बदलली जाईल आणि धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाची मिळेल, पण त्यावेळी मोहिते पाटलांच्या कडून तर जयसिंग मोहिते पाटील हे जाहीरपणे आम्ही तुतारीवर लढणार म्हणत होते, पण असं असून सुद्धा त्यावेळी शरद पवारांनी फार उत्साहानं मोहिते पाटलांच्या स्वागताची तयारी दाखवली नाही, ते शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत राहिले. कारण त्यांना माहिती होतं इथं जानकरांच्या सारखा आपण जानकरांसाठी आग्रह तसा इथं काहीतरी आग्रह धरायचं, पुन्हा अचानक जर मोहिते पाटलांना बीजेपीने उमेदवारी दिली तर ते तिकडे जाऊ शकते, त्यामुळे त्यांनी सगळं सेट होऊ दिलं आणि सगळा वेळ निघून गेल्यानंतर आणि नंतर शेवटच्या टप्प्यात अगदी मोहिते पाटलांना प्रवेश दिला आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली. तर कुणीही मोठा नेता सोबत नसताना त्यांनी केवळ सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर, तळागाळातल्या लोकांच्या बळावर, आपण ज्या महाराष्ट्रात 50-60 वर्षे राजकारण करतोय त्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्यावर आणि इथल्या ज्येष्ठ लोकांच्यावर विश्वास ठेवून ते यावेळी मैदानात उतरले होते आणि या लोकांनी त्यांचा विश्वासाला तडा दिला, हे मला वाटतं जास्त महत्वाचं वाटतं. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या या विश्लेषणामुळे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकारणातलाही फरक कळाला. राष्ट्रवादी राजकारण कसं करतं, शरद पवारांचं राजकारण कसं वेगळं, हेही समजलं. आपण पुन्हा भेटू, तूर्तास इथेच थांबू.
प्रेक्षकांनो, तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.